अडिक्शन। अडिक्शन ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये माणूस ड्रग्स घेतो, झोपेच्या गोळ्या घेतो, दारू किंवा काही लक्षणं जसं सारखं ऑनलाईन शॉपिंग करणं, दिवसभर व्हिडिओ गेम्स खेळणं, जुगार खेळणं, या सगळ्या गोष्टींना तुमचं ना शरीर थांबवू शकत ना मन। जेव्हा की तुम्हाला जाणीव असते की या गोष्टीचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर फार मोठा परिणाम होत असतो। भारतात 2% अधिक लोकांना कसलं ना कसलं अडिक्शन आहे, म्हणजेच भारतात 2,25,00,000 जास्त लोक हे अडिक्टेड आहेत। आता अडिक्शनचे सिम्पटम्स काय असतात यावर बोलूयात। अडिक्शन असताना आपल्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज दिवसेंदिवस वाढत जाते। रोज एक ड्रिंक पासून 2 ड्रिंक, कारण एका ड्रिंकमुळे सारखा तोच परिणाम होत नाही। विड्रॉल्स हे तेव्हा येतात जेव्हा आपण ड्रग्स किंवा दारूचं सेवन काही दिवसांसाठी बंद करतो आणि आपली बॉडी त्याशिवाय राहूच शकत नाही आणि आपल्याला प्रचंड क्रेविंग्स होतात। खूप घाम येतो, बॉडी कापते, खूप इरिटेशन होतं, हे सगळे अनुभव आपल्याला पुन्हा अडिक्शनकडे वळण्यास प्रवृत्त करतात। त्यासोबतच माणसाच्या वागण्यात प्रचंड बदलही दिसून येतो। उदाहरणार्थ खूप चिडचिड करणं, कायम निराश राहणं, खोटं बोलणं, चोरी करणं, मूड स्विंग्स, वजन वाढणं किंवा कमी होणं, हे सगळे सिम्पटम्स सांगतात की तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीचं अडिक्शन असू शकतं। म्हणून तुम्ही डॉक्टरची मदत घेतलीच पाहिजे। आता आपण बोलूयात अडिक्शनच्या ट्रीटमेंट्सबद्दल। सगळ्यात आधी ट्रीटमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ॲक्सेप्टन्स, मान्य करणं की माझ्या अडिक्शनमुळे मला आणि माझ्या घरच्यांना त्रास होतोय। जोपर्यंत तुम्हाला याची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही या अडिक्शनमधून कधीच बाहेर येऊ शकत नाही। अडिक्शनला मुळापासून काढून टाकण्यासाठी 2 उपाय असतात। तुम्ही तुमची हेल्प स्वतः करा आणि स्वतःला मजबूत बनवा, नाहीतर या गोष्टीला सायकॉलॉजिस्टसोबत हँडल करा। या उपचाराचे काही महत्त्वाचे पैलू आहेत, उदाहरणार्थ फिजिकल एक्झामिनेशन, दुसरा पैलू आहे सायकॉलॉजिकल असेसमेंट आणि तिसरा पैलू आहे डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे तुमच्या शरीरातून सगळ्या टॉक्सिन्सना काढून टाकणं। यानंतर येते ती सायकोसोशल ट्रीटमेंट, म्हणजेच मनोसामाजिक ट्रीटमेंट। ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची असते, कारण यातून कळतं की तुम्हाला अडिक्शन का आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला त्या अडिक्शनकडे खेचून नेते। ट्रीटमेंट दरम्यान फॅमिली काउन्सिलिंगसुद्धा केली जाते आणि सगळ्यात शेवटी मेडिकेशन्स आणि थेरपीनंतर पेशंट पूर्णपणे बरा होतो आणि रिहॅबमधून बाहेर पडतो।